अरे आता आपल्या तालुक्यातलं एक युवक, आपल्या गावातलं युवक राजेश गोरे या ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी उपोषणात बसला आहे. आपण सर्वजणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे, काय सांगाल? खरं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्येच मोठ्या प्रमाणात आंदोलन जरांगे पाटलांच्या समर्थनात चालू होतं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्या कमिटीने जो काही आदेश काढला होता तर जरांगे पाटलांचं म्हणणं त्याच्यामध्ये असं होतं की सगळे सोयऱ्यांचं त्याच्यामध्ये उल्लेख करावा आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे त्याच पद्धतीने आमच्या हिवरेगावामध्ये राजेश भोर, आमचा मित्र राजेश भोर हा पाटलां जरांगे पाटलांना समर्थन म्हणून प्रत्येक वेळेस जो जो काही मोर्चाने गेल किंवा जो काही आंदोलन असेल त्याला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. त्याचबरोबर आमच्या हिवरेगावातील मराठा समाज हा पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सहकार्य करत आहे. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी जे काही उपोषण आता चालू केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आज या ठिकाणी राजेश भोर हे सुद्धा हिवऱ्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांचा मुद्दा असाच आहे की जो काही निर्णय जरांगे पाटील घेतील तो आमचीच पूर्व दिशा असेल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल, त्यांचं ज्यावेळेस उपोषण सुटेल त्याच वेळेस मी पण उपोषण सोडेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर या संदर्भात शासनाने जो काय अधिवेशन आता येणार आहे त्या अधिवेशनात हा जो काही कायदा आहे त्यांचं यासाठी विशेष अधिवेशन बोलवत असं त्यांनी सांगितलं होतं. आता त्यांच्या 2 दिवस राहिलेले आहेत तर सरकारने कोणत्याही हालचाली केल्या जात नाही, सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकारचं त्याच्यामध्ये सरकारला निर्णय हा घ्यावाच लागेल कारण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज एकवटलेला आहे आणि जर त्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटील असेल किंवा आमचे राजेश भोर आहे यांना जर काही प्राकृतिक बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे सरकार जबाबदार राहील. आमच्या सकल मराठा समाज युवतर्फे नारेंगाव आणि राजेश भोरचे सर्व मित्र परिवार यांचा सर्व मोठ्या प्रमाणामध्ये अशी अपेक्षा आहे की हे त्यांचं जे काही उपोषण आहे तर ते लवकरात लवकर सोडावं आणि शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. धन्यवाद. आमच्या गावातील एक तरुण तडजोड कार्यकर्ता या ठिकाणी जरांगे पाटलांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी आमच्या हिवरे गावामधून पहिले सुद्धा अनेक वेळा असे प्रयत्न झालेले आहेत. आमचा पहिले 2 वेळा प्रयत्न झालेले आहेत. त्याही वेळेला राजेश सदाशिव भोर हा युवक 2 वेळेला उपोषणाला बसला होता, परंतु तो उपोषणाला बसायला आणि जरांगे पाटलांचं उपोषण सुटायला असा कार्यक्रम 2 वेळे झाल्यामुळे आता त्यांनी अगदी खंबीरपणाने त्याची जी भूमिका आहे का जो कायदा शासनाने केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे, त्या कायदा पूर्णत्वास यावा म्हणजे तो कोर्टामध्ये टिकावा आणि त्याच्यापासून सर्व मराठा समाजाला त्याचा उपभोग व्हा अशा पद्धतीने जे जरांगे पाटलांनी आपल्याकडं जी भूमिका आहे त्याच भूमिकेला आमच्या राजेश भोर पाठिंबा देत आहे. आणि 4 दिवस आहे तो बसलेला आहे, त्याची तब्येतही खालवलेली आहे, पण सरकारकडनं कोणतेही लक्ष दिलं जात नाही. अगदी बरोबर आहे, शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा प्रयत्न झालेला नाही. राजेशला तसं पाहता 4 दिवसात अनेक शासनानी शासनाचे प्रतिनिधी येऊन अधिकारी येऊन त्याची विचारपूस करणे आणि त्याला त्याच्यापासून कसं दूर करण्यासाठी त्यांनी अजून प्रयत्न केले नाहीत. आमचे जे म्हणणं आहे का आमदारांनी माझं जे उपोषण आहे याच्यासाठी भरपूर प्रयत्न करावे, ताकद लावून कायदा पारित करावा असे राजूचे जे म्हणणं आहे. आज उपोषणाला 4 दिवस झालेले आहे, सर्व ग्रामस्थ या उपोषणाला पाठिंबा देत आहे, परंतु सरकार याकडे लक्ष देत नाहीये. 4 दिवस झाले, राजूची तब्येत ढासळत चाललेली आहे. जर काही जर त्रास झाला तर आम्ही सर्व ग्रामस्थ या सरकारकडे सरकारच्या सगळं मतदानावर बहिष्कार घालू आणि काही जर झालं तर याला सर्वस्व जबाबदार सरकार राहील. तरी सरकारने याकडे लक्ष घालून
जे काही मागण्या आमच्या आहेत त्या मान्य करावे, ज्या रंगात दादांच्या का ज्या मागण्या आहे त्या सर्व मान्य झाले पाहिजे असं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सरकारला निवेदन देतो. खरं बघितलं तर आज आमच्या राजूभाऊचा हा उपोषणाचा चौथा दिवस, क्रांतीसूर्य मनोज जारांगे पाटलांनी उपोषण करून मोठमोठे मोर्चे काढून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल या संदर्भामध्ये शासनाकडून काहीतरी पदरात पाडून घेतलं. आणि त्यावेळेस असं वाटत होतं की मराठा समाजाला या मोर्चाला आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस दाखले काढायची वेळ येते त्यावेळेस त्यापैकी कुठल्याही प्रकारचं आश्वासनाची पूर्तता केलेली जात नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये नोंदी सापडण्याचं काम शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे, ते खरं तर ते एक प्रकारचं यशच आहे. परंतु जे सगळे सोयरे ह्या ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी या दाखल्यामध्ये त्रासदायक ठरत आहेत. म्हणून तर जारंगे पाटलांचं म्हणणं असं आहे की सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावं, परंतु ते काही मिळत नाही. म्हणून त्या ठिकाणी या आंतरवाली सराटीमध्ये जारंगे पाटील उपोषणास बसलेस आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावचा एक तरुण युवक राजेश भाऊ तोही त्यांना पाठिंबा देण्यासाठी स्वतः उपोषणाला बसला आहे. खरं तर या गोष्टीची शासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. आज मनोज जारंगे पाटील असतील, आमचा राजूभाऊ असेल, यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर निश्चितच याच्यातून काहीतरी अघटित घडू नये, या गोष्टी घडू नये म्हणून शासनाने गांभीर्याने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या विषयावरती तोडगा काढावा. स्थानिक जे प्रतिनिधी असतील, तालुक्यातील जे अधिकारी असतील यांनी या गोष्टीची गांभीर्याने खरं तर दखल घेतली पाहिजे आणि शासनापर्यंत राज्य शासनापर्यंत या सर्व गोष्टींची पूर्तता केली पाहिजे आणि यातून मार्ग कसा काढता येईल, मार्ग म्हणजे लवकरात लवकर कसा मार्ग काढता येईल या पद्धतीचं शासनाने लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी या बाबतीत गांभीर्याने दखल घ्यावी. नमस्कार, जय शिवराय. आपली सरकारकडे अशी मागणी, जय जारांगे पाटलांनी जी मागणी केली अध्यादेश जो मंजूर करायचा तो लवकरात लवकर त्यांनी मंजूर करणं गरजेचं आहे. आता अतिशय वेदनादायक चित्र तयार होत चाललेलं आहे. तिकडं पाटील देखील अतिशय गंभीर अवस्थेत आहे, राजभाऊचं देखील इथं अतिशय गंभीर अवस्थेत आज दिसत आहे. सरकारला विनंती अशी आहे की वारंवार ही विनंती चालू आहे का ज्या मागण्या केल्यात जो कायदा आहे ते कायद्यात लवकरात लवकर रूपांतर जर केलं, जे मराठा बांधवांचे जे गुन्हे आहेत ते लवकरात लवकर मागे घेणं गरजेचं आहे. आजला जारंगे पाटलांकडे काही अधिकारी आले होते तर त्यांनी काही ज्या तारखा दिल्यात पुढच्या, पाटलांनी त्यांना फेटाळून लावले. सरकारने एवढा अंत बघणं गरजेचं नाही, खूप अंत बघितलेलं आहे. असे लाखो तरुण आजला उपोषणाला बसताय, ते लाखो तरुणांचे जीव जातात त्यासाठी अतिशय 100% दुर्लक्ष करते. कोणी आस्थागायत आलेलं नाही. आता झालं आमदारांचा विषय, त्यांचे दुःखद वडील वारले होते, दुःखद झालेले, त्यामुळे ते आले नव्हते. पण पुढील बाकीच्या नेत्यांनी येणं खूप गरजेचं आहे, इथं लक्ष घालणं गरजेचं आहे. या गोष्टीकडे कोणी लक्ष द्यायला देखील इथं नाही आहे. काल बाप्पा आले होते, बाकीचे नेते काही कोणी आलेले नाही. तालुक्यातील जे सरकारमध्ये जे नेते आहेत त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे, पण काही या बाबतीत कोणी लक्ष घालीत नाही. या ठिकाणी दिवसभरात शेकडो लोक इथे येऊन जातात मराठी बांधव, पण नेत्यांची कमतरता इथे भासते. शासनापर्यंत शासन दरबारी आवाज पोहोचवण्यासाठी चॅनलवाले देखील सुद्धा मागं पडत आहे. नॅशनल लेवलचे चॅनलवाले इथं कोणी येत नाही. आपले जे जुन्नर तालुक्यातील चॅनलवाले त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. आमची विनंती आहे सगळ्या सरकारकडे की लवकरात लवकर या गोष्टीची जर दखल घेतली नाही तर हे चित्र वेगळं होऊ शकतं.
पाटलांनी सांगितले आता की मराठा बांधवांनी जी विनंती केली होती 14 तारखेला कडकडीत बंद, तो उद्याचा बंद कडकडीत होणार आहे. यातून जर काही निष्पन्न झालं नाही तर 100% याचा उद्रेक होणार आहे. आमची सरकारला विनंती आहे की हे जे तरुण उपोषणाला बसतात, आमचा राजाभाऊ जो उपोषणाला बसलाय, याबाबत दखल घेणं गरजेचं आहे. शासन दरबारी जे अधिकारी त्यांनी येऊन या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत त्या ऐकणं गरजेचं आहे, त्या शासन दरबारी पोचवणं गरजेचं आहे, याच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो. धन्यवाद.